नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए एस अकॅडमी या तुमच्या आणि माझ्या म्हणजेच आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सचिन तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस तुम्ही जर गट क व गट ड ची एक्झाम फॉर्म भरलेलं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि ती माहितीसुद्धा तुम्हाला एक्झाम डेटच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर ती आपण बघणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि मित्रांसोबत शेअरसुद्धा करा आणि हो जे तुम्हाला बेल नोटिफिकेशन आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजेच आपण आम्ही अपलोड केलेले व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग भरती गट क व गट ड यासाठी आम्ही स्पेशल बॅच घेऊन आलो आहोत या ठिकाणी तुमच्यासाठी स्पेशल बॅच घेऊन आलो आहोत ओ अकॅडमी ॲप तर्फे तांत्रिक स्पेशल बॅच नंबर वन व्हॅलिडिटी तीन महिन्यांचं तुम्हाला असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह बॅचेस प्लस रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा मिळणार आहे टायमिंग बघा नाईन ए एम टू टेन ए एम असणार आहे आणि डेली तुमच्यासाठी फ्री लाईव्ह टेस्ट असणार तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो ए एन एम अधिपरिचारिका आरोग्य सेविका पब्लिक हेल्थ नर्स स्टाफ नर्स पब्लिक प्रायव्हेट ज्युनियर सीनियर क्लर्क या सर्वांसाठी जर तुम्ही फॉर्म भरलं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आप की आपल्याकडे बॅच ऑलरेडी चालू झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी संपर्क साधू शकता संपर्कासाठीचा संपर्का सा हेल्पलाईन नंबर आहे नाईन थ्री सेवन झिरो फाय फोर नाईन फोर टू सेवन या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता तर बघा माहिती आपण बघणार आहोत आता की अपडेट काय आलेलं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्र शासनचा जो नोटिफिकेशन आलेला आहे ते आपण ओपन केलेला आहे या ठिकाणी तुम्ही डेट बघू शकताय आणि प्रतिसुद्धा बघू शकता, है आनि शकता है या ठिकाणी बघा संदर्भ आणि विषय तुम्ही बघा माहे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात गट क व गट ड संवर्गाच्या प्रस्तावित लेखी परीक्षेसाठी जिल्हा व मंडळ स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याबाबत आणि हे दिनांक तुम्ही बघू शकता एकवीस मे दोन हजार एकवीस या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो की नोटिफिकेशनमध्ये उपरोक्त संदर्भांवयी महाराष्ट्र राज्यात क संवर्गातील पदांसाठी दोन सत्रांमध्ये व गट ड संवर्गातील पदांसाठी एक सत्रामध्ये लेखी परीक्षा ही माहे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे क संवर्गातील पदांसाठी बहुतांशी आसन व्यवस्था ही उपसंचालक मंडळ जिल्हा मुख्यालयाला करणे प्रस्तावित आहे तथापि उमेदवारांची संख्या जास्त प्रमाणात आढळल्यास नजीकच्या जिल्हा मुख्यालयाच्या सुद्धा या परीक्षा आयोजित करावे लागणार आहे गट डसवर्गातील पदांसाठी <clears throat> परीक्षा जिल्हा मुख्यालयात आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे परीक्षा घेण्यासाठी न्यासा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड शासन स्तरावर करण्यात आलेली आहे परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची पुढील प्रमाणे जबाबदारी राहील कंपनी उमेदवारांना साठी आसन व्यवस्थेचे आयोजन करणार आहे तथापि मंडळ अथवा जिल्हा मुख्यालयाच्या कंपनीच्या समन्वयकांबरोबर समन्वय साधून बैठक व्यवस्था करण्यासाठी शाळा किंवा महाविद्यालयात कक्ष उपलब्ध होण्यासाठी विविध विभागांशी समन्वय साधून करणार आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हीच आहे की सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे अभ्यासाला तयारीला लागा आणि सोबत सोबत तुम्हाला जी माहिती दिलेली आहे आपलं तांत्रिक स्पेशल बॅचची ऑलरेडी ॲडमिशन ओपन आहे तर तुम्ही नाईन थ्री सेवन झिरो फायू फोर नाईन फोर टू सेवन या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता आणि या ठिकाणाहून तुम्ही सर्व माहिती विचारू शकता तर भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल नोटिफिकेशन ऐकूनसुद्धा प्रेस करून ठेवा चला थँक्यू